हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला ग्रॅव्हिटेशन या टॉपिक मधला आपला जो लास्ट एक टॉपिक राहिलेला आहे काय, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि एस्केप व्हेलॉसिटी हे दोन टॉपिक आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि हे टॉपिक झाल्यानंतर आता आपले न्यूमरिकल चालू होणार आहेत, त्याच्यामुळे हे थेरॉटिकल जे आहे, हे थेरॉटिकल हा शेवटचा टॉपिक आहे आपला या चॅप्टर मधला. तर चला मग आपण आता सुरू करू. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर परत आपण कन्सेप्च्युअली ते शिकण्याचा इथे प्रयत्न करू. मी काय बुलेट पॉइंट तुमच्या समोर इथे मांडतोय, त्या पॉइंटच्या माध्यमातून आपण आपली जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होती का ते बघूयात. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, थोडस विचार करा. पोटेन्शियल एनर्जी आपण 9th स्टँडर्ड मध्ये आपलं झालेलं आहे बेसिक, आपण जस्ट त्याला एक रिकॉल करून घेऊया किंवा काय करू त्याची रिव्हिजन करून घेऊ. बरोबर, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, द एनर्जी स्टोअर्ड इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्याच्या स्टेटनुसार जी एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर्ड झालेली असते त्याला काय म्हणतात, तर पोटेन्शियल एनर्जी. बरोबर, तर पोटेन्शियल एनर्जी बघा, मी नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला अजून व्यवस्थित एक्सप्लेन करतो. आपण काय केलं, एका टेबलवर दोन बॉल ठेवले, बरोबर, आणि काय केलं, खाली दोन पाण्याने भरलेल्या बकेट ठेवल्या. बरोबर, तर आपलं एक ऑब्झर्वेशन काय म्हणता येईल की हा छोटा बॉल आहे, याचं मास थोडस कमी आहे. या बॉलचं काय झालंय, मास थोडस कमी आहे आणि याचं थोडस मोठं आहे. तर काय होईल, समजा आपण हे बॉल खाली या पाण्याने भरलेल्या बाटलीमध्ये जर इन्सर्ट केले किंवा ढकललं त्याला, तर काय होणार, तर या बॉल, हा बॉल जेव्हा या बकेटमध्ये पडेल तेव्हा जेवढं पाणी, म्हणजे जे पाणी बाहेर उडेल त्याच्या पटीमध्ये हा बॉल मोठा असल्यामुळे काय होणार, तर जास्त पाणी बाहेर उडणार. बरोबर, ही गोष्ट समजली. आपण काय केलं, एका बकेटवर दोन बॉल ठेवले ज्याचं मास डिफरंट आहे, तुम्हाला इथे दिसतंय ते, हा एक छोटा बॉल आहे आणि हा मोठा बॉल. बरोबर, तर काय झालं, हा छोटा बॉल जेव्हा या बकेटमध्ये पडेल तर काय होईल, तर ज्या, म्हणजे थोडस कमी पाणी बाहेर उडेल. बरोबर, आणि हा बॉल काय आहे, तर मोठा, याचा मास मोठा असल्यामुळे काय होईल, तर जास्त पाणी बाहेर उडणार आहे. म्हणजेच काय, तर या बॉल मध्ये जास्त पोटेन्शियल एनर्जी आहे असं आपल्याला समजेल. बरोबर, कारण का, तर मास त्याचा जास्त आहे आणि त्याच्यामुळे काय होईल, तर त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त असणार आहे त्याच्या स्टेटनुसार. म्हणजे काय, तर एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन, बिकॉज ऑफ इट्स पोझिशन, म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये जी एनर्जी स्टोअर्ड असते त्याच्या पोझिशन नुसार त्याला आपण काय म्हणतो, तर पोटेन्शियल एनर्जी. बरोबर, दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीजेस एज वी गो ग्रेटर हाइट्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. म्हणजे यांचा म्हणण्याचा अर्थ काय, की सपोज आपण काय केलं, ते बॉलचं उदाहरण घ्या, बघा दुसरा मुद्दा मी इथे तुम्हाला क्लिअर करतो, की त्यांना काय सांगायचं, की पोटेन्शियल एनर्जी जर, म्हणजे हाईट नुसार इन्क्रीज होत जाते, तर ती कशी इन्क्रीज होत जाते बघा. आता परत आपण त्या बॉलचं उदाहरण कन्सिडर करू. आपण काय केलं, एका एक बॉल थोडाशा उंच स्टूलवर ठेवला आणि दुसरा काय केला, एका हाईटने कमी असलेल्या स्टूलवर आपण तो बॉल ठेवलेला आहे. तर त्यांचा म्हणायचा अर्थ काय, तर पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते. कशी इन्क्रीज होते, तर एका हाईटनुसार ती इन्क्रीज होते. मग आपण काय केलं, एका हा जो बॉल आहे थोडासा हाईटला वरती ठेवला. बरोबर, आणि हाईटला वरती ठेवल्यानंतर आपण परत तोच आपला जो एक्सपेरिमेंट आहे त्याला आपण काय केलं, परत हे केलं, परत म्हणजे त्याच पद्धतीने आपण दोन बॉटल ठेवल्या किंवा दोन पाण्याने भरलेल्या बाटल्या ठेवल्या आणि काय केलं, एक बॉल थोडासा हाईटला ठेवला. तर आता तुमचं ऑब्झर्वेशन काय असेल, थोडासा विचार करा परत, की काय होईल. आता तर काय, दोन्ही बॉल पण सारखेच घेतलेले आहेत आपण, दोन्हींचंही मास सारखंच आहे, फक्त काय झालंय, तर हाईट त्याची थोडीशी, एक बॉल थोडासा जास्त हाईटला ठेवला आणि एक बॉल थोडासा कमी हाईटला ठेवलं. बरोबर, तर आता इथे तुमचं ऑब्झर्वेशन काय असेल, की हा जो बॉल पाण्यात पडणार आहे तर हा पुन्हा काय करणार, की जास्त पाणी बाहेर स्प्रेड करेल. बरोबर, का, तर तो जास्त हाईटला ठेवलाय. बरोबर, आणि हा कंपॅरेटिव्हली कमी पाणी बाहेर होईल, हा जेव्हा पाण्यात पडेल तेव्हा कमी पाणी बाहेर उडेल. का, तर याच्यामध्ये लेस पोटेन्शियल एनर्जी असल्यामुळं हे, हा बॉल काय करणार, तर कमी पाणी बाहेर उडवेल. म्हणजे काय, त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी ऍज कम्पेअर टू हा थोडासा हाईटला जास्त ठेवल्यामुळे काय होईल, तर या बॉलची जी एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी, ती जास्त असेल असं आपल्याला या ऑब्झर्वेशन मधून क्लिअर होतं. म्हणजे आपले बघा काय काय पॉईंट क्लिअर झाले, तर आपण एकदम बेसिक पासून घेतोय मी हा पण मुद्दा, की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे नेमकं काय, ती हाईटनुसार कशी इन्क्रीज होते ते पण तुम्हाला मी सांगितलं. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज ऍज वी गो टू ग्रेटर हाइट्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. परंतु इथे एक समजण्यासारखा मुद्दा काय, तर ही एका
लिमिट पर्यंतच हाइट मध्ये म्हणजे एका लिमिट पर्यंतच जर आपण हाइट वाढवली तरच पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे असं नाहीये की आपण हाइट वाढवत वाढवत गेलो आणि पोटेन्शियल एनर्जी वाढतच गेली, नाही असं होणार नाही, बरोबर। त्याच्यानंतरचा मुद्दा काय, फॉर एन ऑब्जेक्ट ऍट अ इनफाइनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो अँड अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट। म्हणजे काय, तर आपण जर समजा आता आपण एक काय आपण काय करू, आपला फॉर्म्युला काय आहे पोटेन्शियल एनर्जी डिराइव करण्याचा, तुम्ही तुम्हाला अगोदर सांगतो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच। हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, हा आपण अगोदर नाईन क्लास मध्ये आपल्याला झालेला आहे की पोटेन्शियल एनर्जी कशी डिराइव करायची, पोटेन्शियल एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची, बरोबर। तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, पोटेन्शियल एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची, तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच, हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे। आता इथे दुसरा मुद्दा काय, तर मायनस हे साईन का आपण घेतलं, तो विचार तुमच्या डोक्यात आला असेल की मायनस हे साईन आपण का घेतोय, याचं कारण काय, तर समजा हा बॉल मी घेतला, बरोबर, हा बॉल मी ते समजा काढला, आपल्याला काय करायचं, हा बॉल जर आपण वरती फेकला, बरोबर, वरती फेकला म्हणून काय झालं, तर तो अपोजिट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजन वरती गेला, म्हणजे अगेन्स्ट ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी गेला। आपलं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जेव्हा टॉपिक मी शिकवलं होतं तुम्हाला, तेव्हा मी काय सांगितलं होतं की ऑब्जेक्ट काय करतो, म्हणजे ही आपली अर्थ काय करते, प्रत्येक ऑब्जेक्टला त्याच्या स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते, पण इथे काय केलं आपण या बॉलला की अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आपण त्याला वरती फेकतोय, बरोबर, म्हणून इथे जी ची व्हॅल्यू काय येणार, तर मायनस जी आपण कन्सिडर करणार। फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आपण वरती फेकला की त्याची व्हॅल्यू मायनस जी आपण कन्सिडर करायची, आणि जेव्हा तो आता एका लिमिट पर्यंत तो बॉल गेला वरती 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 गेला आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय होणार, झिरो होईल, मग तिथनं तो खाली यायला सुरुवात होणार, मग जिथे तो बॉल समजा या हाईटला तो वरती गेला, बरोबर, इथपर्यंत आपण तो फेकला, मग आता तो काय होणार, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटीच्या याच्यामुळे काय होणार, तर तो खाली यायला सुरुवात होणार, बरोबर, मग इथे काय होणार, त्याची व्हॅल्यू प्लस जी असणार आहे। हा मुद्दा तुम्ही इथे लक्षात ठेवा की मायनस जी कधी, जी ची व्हॅल्यू मायनस मध्ये कधी येणार, तर जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट अगेन्स्ट ग्रॅव्हिटी फेकतोय वरती तेव्हा तो मायनस जी, आणि जेव्हा ऑब्जेक्ट वरतून खाली येतोय म्हणजे ग्रॅव्हिटी त्याला अट्रॅक्ट जेव्हा करते तर त्याला प्लस जी आपण म्हणायचं आहे। म्हणून इथे पण या फॉर्म्युल्यामध्ये आपण मायनस जी का कन्सिडर केलं, कारण आपण आपल्याला तो ऑब्जेक्ट किंवा आपण तो ऑब्जेक्ट अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी फेकणार आहोत, किंवा आपल्याला ते समोर कळेलच की आपण ते मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच का घेतोय, बरोबर, कारण का इथं वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी का, आपण काय करतोय बॉल एका हाईटला नेऊन ठेवला, इथे पण बघा आपण काय केलं, हे जे वर्क केलं आपण हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी केलं ना, का एक टेबल घेतला आणि टेबल एका हाईटला तो बॉल नेला, म्हणजे हे वर्क काय झालं, ग्रॅव्हिटेशनच्या म्हणजे खाली येण्याऐवजी काय केलं आपण तो वरती नेला, म्हणून इथे पण काय होणार, तर मायनस जी, बरोबर, कारण का वर्क इज डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी। इथे पण सेम प्रोसिजर, आपण वर्क काय केलं, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी केलं, म्हणून ते मायनस जी होणार, बरोबर। तर आता काय, यांना काय सांगायचंय, हा मुद्दा मी तुम्हाला नेक्स्ट, आपण हा मुद्दा लक्षात ठेवू, याला स्टार करून ठेवू आपण, समोर मी हा मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो की या मुद्द्याला किंवा या पॉइंटला नेमकं काय असा अर्थ काय होतो हे आपल्याला समोर क्लिअर होईल, तर मी ते समोर एक्सप्लेन करतो, आपण तो मुद्दा थोडासा साईडला ठेवू। हे दोन मुद्दे आपल्याला कळाले, व्हेन अन ऑब्जेक्ट इज ऍट हाईट एच फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ इट्स पोटेन्शियल एनर्जी इज, आपण कॅल्क्युलेट केली काय, व्हेन अन ऑब्जेक्ट इज ऍट हाईट एच, हाईट एच बघा, एक ऑब्जेक्ट हे तर एडीएस पर्यंत झाला, आपण अगोदर काय शिकलोय, ही अर्थ झाली सपोज, हा ऑब्जेक्ट सर्फेसवर ठेवला म्हणजे इथपर्यंत झाली, आता काय केलं आपण, ऑब्जेक्ट ऍट हाईट एच म्हणजे काय केलं, या टेबलवर ठेवला, बघा हे सर्फेस होता आपला अर्थचा, आणि आपण काय केलं, हा बॉल टेबलवर ठेवला, म्हणजे काय होणार, तर आर प्लस याच्यामध्ये एच होणार, बरोबर। हे बघा मी इथे परत ड्रॉ करून दाखवतो, एक्झाम्पल म्हणून मी जस्ट समजून सांगतोय तुम्हाला, हा ऑब्जेक्ट बरोबर, ही झाली रेडियस, आता काय केलं आपण, एक टेबल घेतला आणि टेबलवर हा बॉल ठेवलेला आहे, म्हणजे काय होणार, तर ही हाईट याच्यामध्ये प्लस एच होणार, बरोबर। म्हणून यांना काय सांगायचंय, व्हेन अन ऑब्जेक्ट इज ऍट हाईट एच फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ इट्स पोटेन्शियल एनर्जी काय, तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू मायनस का घेतलं ते पण कळालं, मायनस जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर प्लस एच, आणि जर ऑब्जेक्ट जर आपण अर्थच्या सर्फेसवरच जर ठेवला तर मग काय येईल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू
मायनस जी एम इंटू स्मॉल एम अपॉन आर फक्त एवढंच येईल का तर आपण ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी कुठे कन्सिडर करतोय तर ही या अर्थच्या सरफेसवर कन्सिडर करतोय म्हणून ते फक्त आर येईल. तर इथे फक्त एवढा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय बरोबर ती हाईटनुसार कशी इन्क्रीज होते एखाद्या ऑब्जेक्टमध्ये बरोबर ती मासवर पण डिपेंड असते ते पण मी सांगितलं की ऑब्जेक्टचं मास जेवढं जास्त असेल बरोबर मास जर जास्त आहे तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी नॅचरलीच जास्त असणार बरोबर म्हणजे ही पण हा पण मुद्दा आपल्याला इथे आता क्लिअर झाला. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युलाही आपल्याला कळाला की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय तर जर सरफेसवर जर असेल तर पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू मायनस जी एम स्मॉल एम अपॉन आर आणि जर ऍट हाईट एच ला जर आपण तो कन्सिडर केला तर काय होईल तर फक्त याच्यामध्ये प्लस एच ऍड होईल. इथपर्यंत आता आपण आलोय. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघू. एक समरी इथे मी टाकली आहे तुम्हाला अजून व्यवस्थित क्लिअर होण्यासाठी. एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू एनी वर्क. एनर्जी म्हणजे काय तर एखादं वर्क डन करण्याची जी कॅपॅसिटी आपल्यामध्ये असते त्यालाच आपण म्हणतो एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी दॅट कॅन ऑब्जेक्ट पजेसेस बाय द व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशी मिळते एखाद्या ऑब्जेक्टला तर त्याच्या पोझिशननुसार मिळते. पोझिशननुसार कशी तर ऑब्जेक्ट जर थोडासा हाईटला ठेवला तर त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढते बरोबर म्हणजे त्याची पोझिशननुसार त्याची पोटेन्शियल एनर्जी डिपेंड करते. हा पण मुद्दा आपल्याला कळाला. पोटेन्शियल एनर्जी कॅन बी वन ऑफ द थ्री टाइप्स. याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीचे काही टाईप्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हाच शिकायचा आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचाच आपल्या लेक्चरमध्ये आज उपयोग होणार आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी दॅट्स विद इन अन ऑब्जेक्ट व्हेन इट इज मूव्ह अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ऑब्जेक्ट कुठे मूव्ह होतोय आपण टेबलवर नेऊन ठेवलं अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एखादा ऑब्जेक्ट बॉल वरती फेकला काय झालं अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी दॅट विद इन अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मधली ती अशी एनर्जी असते व्हेन इट इज मूव्ह अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ती अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सला फोर्स मध्ये जेव्हा तो ऑब्जेक्ट मूव्ह होतो त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर्ड असते त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता आपला नेक्स्ट मुद्दा काय तर एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी बद्दल तुम्ही ऐकलंय का अगोदर? एस्केप व्हेलॉसिटी. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपल्याला कळाली त्याचा फॉर्म्युला आपल्याला कळाला. आता आपण येऊ आपल्या नेक्स्ट कन्सेप्ट कडे काय एस्केप व्हेलॉसिटी. सगळ्यात अगोदर आपण डेफिनेशन काय सांगते बघू. आपल्याला डेफिनेशन विचारू शकतात की म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय सांगा डिफाईन करा. तर मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी विथ द हेल्प ऑफ विच ऑब्जेक्ट ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ इज कॉल्ड एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे काय मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी. मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी आता हे शब्द मी व्यवस्थित तुम्हाला नंतर डेरिव्हेशन मध्ये किंवा हळूहळू याची व्यवस्थित फोड करतो. फक्त डेफिनेशन आपल्याला काय सांगते तर मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी विथ द हेल्प ऑफ विच ऑब्जेक्ट ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. ऑब्जेक्ट काय करतोय ओव्हरकम करतोय. काय ओव्हरकम करतोय तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ ओव्हरकम करत आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या आता ही आपली अर्थ झाली. ओके आता आपण काय सांगितलं अर्थचा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो बरोबर तर तो एका लिमिट पर्यंतच असणार आहे. एका लिमिटच्या बाहेर तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार नाही. सपोज आपण तो असा कन्सिडर करू की एवढ्या लिमिटमध्ये अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके मग आता इथे काय सांगताय आपल्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय ऑब्जेक्ट ओव्हरकम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजा आपला जर ऑब्जेक्ट इथे आहे सपोज इथे अर्थच्या सर्फेसवर ऑब्जेक्ट ठेवलेला आहे तर हा ऑब्जेक्ट या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून बाहेर एस्केप करण्यासाठी जी व्हेलॉसिटी लागते इनिशियल व्हेलॉसिटी काय होईल. हा ऑब्जेक्ट आपल्याला अगोदर काय होतोय बघा. हा ऑब्जेक्ट सपोज हा बॉल कन्सिडर करा. हा बॉल आपण वरती फेकला एखादा तर तो काय होतो परत खाली येतो. परत आपण काय केलं थोडासा जास्त स्पीडनं वरती फेकला परत तो थोडासा वरती जातो आणि परत खाली येतो. मग आपल्याला असं करत 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 काय करायचंय तर त्या बॉलला एवढी व्हेलॉसिटी द्यायची आहे की तो परत रिटर्न आलाच नाही पाहिजे. आणि ती जी व्हेलॉसिटी आपल्याला द्यायला लागेल त्याला आपण काय म्हणणार एस्केप व्हेलॉसिटी. बघा कारण आपण प्रत्येक ऑब्जेक्ट आतापर्यंत आपण काय शिकलो आपल्या चॅप्टरमध्ये की एखादा ऑब्जेक्ट वरती फेकला की तो एका स्पेसिफिक हाईटला वरती जातो आणि वरती जाऊन तो परत खाली येतो. का तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे खाली येतो बरोबर. मग आता एस्केप व्हेलॉसिटी काय सांगते आपल्याला की तो ऑब्जेक्ट आपल्याला किंवा तो बॉल कन्सिडर करा तो बॉल एवढ्या हाईटला फेकायचा आहे की तो ह्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधनं डायरेक्ट बाहेरच गेला पाहिजे. तो पुन्हा रिटर्न नाही आला पाहिजे. तर त्या बॉलला किंवा त्या ऑब्जेक्टला
तेवढ्या हाइट पर्यंत पोहोचवण्यासाठी जी व्हेलॉसिटी, जी इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला लागणार आहे तिला आपण काय म्हणणार, तर एस्केप व्हेलॉसिटी. मला असं वाटतं आता तुम्हाला कळालं असेल की एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, की एखाद्या ऑब्जेक्टला एवढं बाहेर फेकायचं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या की तो ऑब्जेक्ट परत रिटर्न येणार नाही, आणि ती जी व्हेलॉसिटी त्या ऑब्जेक्टला बाहेर फेकण्यासाठी लागणार आहे तिला आपण काय म्हणायचं, एस्केप व्हेलॉसिटी. आता मी एक्झाम्पल दिलंय आपल्याला बॉलचं, फक्त एक समजण्यासाठी ते एक्झाम्पल टाकलेलं आहे. सो आता आपण काय करू, तर लेट्स फाइंड द कोरिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी यू अँड डिस्प्लेसमेंट. म्हणजे व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मध्ये आपल्या बुकमध्ये त्यांनी काय कोरिलेशन दिलंय आपल्याला, तर ते आपण बघू. आपण काय करू, अगोदरचं आपलं जे एक्झाम्पल आहे ते कंटिन्यू करू. आपण काय केलं होतं, एक बॉल कन्सिडर केला होता, मग त्या बॉलचं मास आपण कन्सिडर करू, यम इज मास, बरोबर, मास ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मध्ये कसं कोरिलेशन आहे, ते कसं इंटरकनेक्टेड आहे, ते मी तो आपलं डेरिवेशन डिराईव्ह झाल्यानंतर किंवा ते आल्यानंतर आपल्याला कळेल की व्हेलॉसिटी वाढवली तर डिस्प्लेसमेंट कसं वाढणार हे आपण एकदा बघू. बॉल यम झालं, सॉरी मास त्याचं यम झालं, बरोबर, मास ऑफ ऑब्जेक्ट. यू त्याची पकडू आपण इनिशियल व्हेलॉसिटी, यू काय आहे इनिशियल व्हेलॉसिटी जे आपल्याला त्या बॉलला द्यायला लागणार आहे, बरोबर. व्ही काय, तर फायनल व्हेलॉसिटी असणार त्या बॉलची, फायनल व्हेलॉसिटी. बर, फायनल व्हेलॉसिटी काय असणार, आता बॉल आपल्याला आपल्या हाताने फेकायचा आहे, आपल्याला काही एस्केप व्हेलॉसिटी मी सांगत नाही, आपल्याला काय सांगाय फक्त काय करायचंय की व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय फरक आहे. तर आपण काय करू, आपला एक बॉल आपल्याला वरती फेकायचा आहे, तर फेकल्यानंतर काय होणार, इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला अजून त्याची माहिती नाही, म्हणून आपण फक्त इनिशियल व्हेलॉसिटी यूज कन्सिडर केली, परंतु फायनल व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे त्या बॉलची काय असणार. फायनल व्हेलॉसिटी आपण वरती फेकला की एका पर्टिक्युलर हाईटला जाऊन तो झिरो होणार, म्हणून फायनल व्हेलॉसिटी आपण इथे झिरो समजू, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोरिलेशन कशामध्ये काढायचंय, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट, बरोबर, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट, म्हणून आपण काय करू, एस काय कन्सिडर करू, तर डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट समजू, बरोबर, एस झालं डिस्प्लेसमेंट. आता तुमच्या समोर ज्या ज्या व्हॅल्यू आहेत, इथे आपल्याला यम आपण कन्सिडर केलं, यू कन्सिडर केलं, व्ही कन्सिडर केलं आणि एस कन्सिडर केलं, तर आता काय करायचं, इक्वेशन्स ऑफ मोशन आठवा बरं, या ज्या व्हॅल्यू आपल्या समोर आता सध्या आहेत, यम, यू, व्ही आणि एस, या चार व्हॅल्यू आपल्याकडे आहे, मग या सगळ्या व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये मांडू शकतो आपण, कोणतं इक्वेशन डोळ्यासमोर येतं की प्रत्येक, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये आल्या पाहिजे, तर आपल्या समोर येतं इक्वेशन तिसरं, इक्वेशन थर्ड जे आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस, बरोबर. या इक्वेशन मध्ये या सगळ्या व्हॅल्यू आहेत, बाकी दोन इक्वेशन मध्ये नाही, कारण तिकडे टी आहे, बरोबर, टी असल्यामुळे आपल्याला इथे टी तर माहित नाही, म्हणून आपण काय करू, हे इक्वेशन इथे कन्सिडर करू. मग आता काय करू, आपल्याकडे जे ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण पुट करू. आपल्याला व्ही स्क्वेअर, व्ही स्क्वेअर काय, तर झिरोच असणार का, तर त्या बॉलची फायनल व्हेलॉसिटी तर झिरोच असणार, म्हणून आपण हे झिरो घेऊ. यू स्क्वेअर आपल्याला माहिती काढायचं की त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मधलं आपल्याला कोरिलेशन काढायचंय, म्हणून आपण यू स्क्वेअर तसंच आहे तसं ठेवू. प्लस आता एक मुद्दा अजून, ऍक्सलरेशन काय असेल बरं, इथे एच्या ऐवजी काय घ्यायला लागेल विचार करा. मी आता अगोदर एक मुद्दा का आपल्या समोर क्लिअर केला, ऍक्सलरेशन आपण कशाने रिप्लेस करतो, जीने, बरोबर, आणि जीने करतो, परंतु आपण बॉल कसा फेकलाय, तर अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी वरती फेकलाय, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनला वरती फेकलाय, म्हणून जी ची व्हॅल्यू काय येणार, तर मायनस मध्ये कन्सिडर करायला लागणार आपल्याला, बरोबर. हा मुद्दा क्लिअर झाला, ऍक्सलरेशन आपण रिप्लेस करतो जीने, बरोबर, आणि जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह का घ्यायची, कारण आपण बॉल अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी फेकलाय, म्हणून मायनस जी घ्यायची. मग चला आपण पुट करू, टू इंटू एच्या जागी घ्यायचं आपल्याला मायनस जी, आणि डिस्प्लेसमेंट जसंच्या तसं ठेवू. आता काय करू आपण, एस इज इक्वल टू, बघा एस इज इक्वल टू एस जसंच्या तसं ठेवू, यू स्क्वेअर हे जे आहे इंटू, इकडे गेल्यानंतर काय होईल ते, मायनस टू इंटू जी, बघा बरोबर आलं काही नाही. आपण फक्त डिस्प्लेसमेंट आपल्याला कोरिलेशन काढायचंय, म्हणून मी काय केलं, डिस्प्लेसमेंट एका साईडला घेतलं, बरोबर, हे यू स्क्वेअर मी जसंच्या तसं ठेवलं, किंवा हे यू स्क्वेअर आपण तिकडे जर नेलं, किंवा यू स्क्वेअर जसंच्या तसं ठेवलं, एस आपण काय केलं, एस साईडला घेतलं, तर आपल्याला उरलेल्या व्हॅल्यू कशा राहतील, तर यू स्क्वेअर आपण टू जी किंवा मायनस टू जी, बरोबर. इथपर्यंत क्लिअर झालं,
मग आता बघा कोरिलेशन आलंय का आपल्याला, आपल्याकडे डिस्प्लेसमेंट ही 2g तर आपला कॉन्स्टंट असणार, म्हणजे डिस्प्लेसमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू u चा स्क्वेअर. s इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू u चा स्क्वेअर, म्हणजे सरळ सरळ की डिस्प्लेसमेंट जेवढी आपण इनिशियल वेलॉसिटी देणार आहोत, इथे आपल्याला हे रिलेशन काय सांगतं, जे आपण डिराईव्ह केलं की जेवढी जास्त इनिशियल वेलॉसिटी किंवा जेवढी जास्त वेलॉसिटी आपण देणार आहोत त्या ऑब्जेक्टला, तेवढं जास्त डिस्प्लेसमेंट होणार आहे. बरोबर, हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. काय तर कोरिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी कसं काढलं आपण, तर एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला आपण बॉल, त्याचं आपण लिहिलं मास m, कन्सिडर केलं u, इनिशियल वेलॉसिटी घेतली v, फायनल वेलॉसिटी घेतली जी आपण झिरो पकडली. आपल्याकडे या सगळ्या व्हॅल्यू आल्यानंतर आपण ते कन्सिडर केलं की आपल्याकडे कोणता फॉर्म्युला येऊ शकतो, तर तिसरं इक्वेशन जे आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस, आपण ते टाकत गेलो व्हॅल्यू आणि आपल्याला काय फायनल मिळालं की आपल्याला त्याच्यातून असं काय म्हणतात असा ऑब्झर्व झाला त्याच्यामध्ये की डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, सॉरी इनिशियल वेलॉसिटी किंवा वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, म्हणजे जेवढी जास्त आपण वेलॉसिटी देणार आहोत एखाद्या ऑब्जेक्टला किंवा त्या बॉलला, तर तेवढं जास्त डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळेल. बरोबर, अशा प्रकारे आपण हे कोरिलेशन इथे प्रूव्ह केलं. आता आपल्याला एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय ते पण कळालं, त्याच्यामधलं कोरिलेशनही आपल्याला कळालं. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट मुद्दा बघू आपला, लेट्स फाइंड, आता आपण काय करू एस्केप वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी कशी काढायची किंवा कशी फाइंड आउट करायची ते बघू. आता आपल्याला कळालं की वेलॉसिटी जेवढी जास्त दिली तेवढा जास्त ऑब्जेक्ट डिस्प्लेस होणार, मग ती किती द्यायची एस्केप वेलॉसिटी एखाद्या ऑब्जेक्टला किती प्रोव्हाइड करायची. दुसरा प्रश्न आपल्याला पडला की ठीक आहे वेलॉसिटी जेवढी जास्त देणार तेवढा जास्त ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होणार, ओके कळालं. मग आता आपण वेलॉसिटी ती एस्केप वेलॉसिटी कशी काढायची ती बघू. आता आपण त्याचं आपल्या बुकमध्ये कसं त्यांनी प्रेझेंट केलंय ते मी तुमच्या समोर स्टेप बाय स्टेप प्रेझेंट करतो. तर आता आपण काय करू तोच ऑब्जेक्ट कन्सिडर करू. सगळ्यात अगोदर आपण पोटेन्शियल एनर्जी, आपण आपल्याला मी अगोदर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला हे एनर्जीच्या माध्यमातून हे इक्वेशन मांडायचे, तर सगळ्यात पहिली स्टेप काय येईल तर आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय सांगितलं किंवा अगोदर आपण काय करू कायनेटिक एनर्जी पासून स्टार्ट करू. बघा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घ्या. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, आपण 9 स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. बरोबर, हा मुद्दा तुम्हाला माहिती असेल की कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. आता आपल्याला इसके वेलॉसिटी काढायची आहे त्या ऑब्जेक्टची, की एखादा ऑब्जेक्ट किंवा बॉल कन्सिडर करा सरळ सरळ, तुम्हाला जास्त क्लिअरली म्हणजे जास्त क्लिअर होईल की एका बॉलला आपल्याला डायरेक्ट ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर पाठवायसाठी किती वेलॉसिटी लागेल हे आपल्याला डिराईव्ह करायचं. मग आपण काय केलं एनर्जीच्या माध्यमातून सगळ्यात अगोदर पहिली स्टेप कायनेटिक एनर्जी बरोबर हाफ एम व्ही स्क्वेअर आपल्याला माहिती. आता ह्या एम व्ही स्क्वेअरच्या ऐवजी मी फक्त काय करतो आपल्याला इसके वेलॉसिटी काढायची आहे, फक्त मी इथे वेलॉसिटीला या वेलॉसिटीला आपण इसके वेलॉसिटी म्हणू. बरोबर, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काय असेल हे सरफेसवर मी कॅल्क्युलेट करतोय, म्हणजे ऑब्जेक्ट आता आपला काय केलाय सध्या सरफेसवर ठेवलाय असं समजू आपण, अर्थच्या सरफेसवर ठेवलेला आहे किंवा तो बॉलच आपण सरफेसवर ठेवलाय, तिथल्या त्या बॉलचा आपण काय केलं कायनेटिक एनर्जी काय म्हटली त्या बॉलची कुठे ऑन द सरफेस ऑफ अर्थ. कायनेटिक एनर्जी काय हाफ एम व्ही स्क्वेअर, फक्त या व्हीला आपण इसके वेलॉसिटी असं कन्सिडर केलं. या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी काय असेल मी अगोदर तुम्हाला सांगितलं, आपण पोटेन्शियल एनर्जी काय कन्सिडर केली मायनस जी एम एम अपॉन आर. आता इथे याची येईल का नाही का, आपला ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला आहे सध्या सरफेसवरच ठेवलेला आहे म्हणून आपण इथे एच कन्सिडर करायचं नाही. मग आता टोटल एनर्जी जर कॅल्क्युलेट करायची असेल आपल्याला या ऑब्जेक्टची, बघा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून घ्या आपण काय करतोय, तर त्या ऑब्जेक्टची एस्केप वेलॉसिटी कॅल्क्युलेट करतोय. त्याच्यासाठी आपण त्या ऑब्जेक्टची म्हणजे तो ऑब्जेक्ट सध्या सरफेसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याची कायनेटिक एनर्जी कन्सिडर केली हाफ एम व्ही स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू मायनस जी एम कॅपिटल एम इंटू स्मॉल एम आर घेतलं फक्त का, तर ऑब्जेक्ट सरफेसवरच ठेवलेला आहे त्याच्यामुळे आपण इथे ते आर प्लस एच असं केलेलं नाही. मग आता आपण काय करू टोटल
एनर्जी बघा टोटल एनर्जी काय असेल मग कायनेटिक एनर्जी प्लस पोटेंशियल एनर्जी मग करायचं कॅल्क्युलेशन हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे ही इसके वेलोसिटी प्लस पोटेंशियल एनर्जी काय मायनस जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर ही स्टेप क्लिअर झाली त्याच्यानंतर आता नेक्स्ट स्टेप आपण करू हा एम व्ही स्क्वेअर इसके वेलोसिटी जशी तशी मायनस जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर आता ही आपल्याला मिळाली टोटल एनर्जी आपल्याला ही मिळाली टोटल हे इक्वेशन लक्षात ठेवा मी याला इक्वेशन वन नाव देतो बरोबर हा ऑब्जेक्ट सरफेसवर ठेवलेला असताना फक्त आपल्याला जी टोटल एनर्जी मिळाली ती काय मिळाली तर हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर हे झालं आपलं इक्वेशन वन बरोबर आता आपल्या ऑब्जेक्टची फायनल कंडिशन काय असणार आपल्याला काय करायचंय त्या ऑब्जेक्टला एस्केप करायचंय बरोबर म्हणजे ऍट इन्फिनिटी इन्फी तो ऑब्जेक्ट कुठे जाणार आता नंतर इन्फिनिटीला जाईल बरोबर मग आता तिथे पण आपण त्याची कायनेटिक एनर्जी काय पोटेन्शियल एनर्जी काय ते कॅल्क्युलेट करू ऍट इन्फिनिटी इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी काय असणार त्या ऑब्जेक्टची किंवा कायनेटिक एनर्जी घेऊ आपण अगोदर इन्फिनिटीला कायनेटिक एनर्जी काय असेल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर हाफ एम व्ही स्क्वेअर पण आता इथे काय होईल तर इन्फिनिटीला तो ऑब्जेक्ट तर स्टेबल होईल त्याची व्हेलॉसिटी झिरो होणार बरोबर तो भले आपल्या तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या याच्यामध्ये बाहेर चालले जाणार तो एस्केप होणार आहे बरोबर पण त्याची व्हेलॉसिटी किती असणार झिरो म्हणून इथे कायनेटिक एनर्जी ऑब्जेक्टची काय येईल झिरो या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण टाकलं तर ते पूर्ण झिरो होईल बरोबर पोटेन्शियल एनर्जी पण काय होईल विचार करा पोटेन्शियल एनर्जी पण काय होईल इन्फिनिटीला या फॉर्म्युल्यामध्ये टाका पोटेन्शियल एनर्जी आपण सरफेसवर कशी काढली तर मायनस जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर बरोबर पण आता इन्फिनिटीला ऑब्जेक्ट गेलाय म्हणजे या आरच्या जागी या आरच्या ऐवजी काय होईल तर इन्फिनिटी येईल म्हणजे हे पण पूर्ण शून्य होऊन जाईल बरोबर मी फक्त हे इक्वेशन इकडे सोडवतोय हा सरफेसवरचा झाला हे आपलं ऍट इन्फिनिटी झालं इन्फिनिटीला पण पोटेन्शियल एनर्जी का झिरो होणार ते कळालं का कारण इन्फिनिटीला ऑब्जेक्ट या आरच्या ठिकाणी इन्फिनिटी आल्यामुळं आपल्याला ते डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येणार नाही ते इन्फिनिटी असेल त्याच्यामुळे ते पोटेन्शियल एनर्जी पण त्या ऑब्जेक्टची झिरो होईल म्हणजेच टोटल एनर्जी मग काय होईल टोटल एनर्जी काय होणार त्या ऑब्जेक्टची झिरो बरोबर कुठे ऍट इन्फिनिटी मग आता आपण काय करू आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतो लॉ अकॉर्डिंग टू बघा स्टेप बाय स्टेप समजून घ्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो त्याचं स्टेटमेंट काय तर टोटल एनर्जी इन द युनिवर्स युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट बरोबर म्हणजे युनिवर्स मधली जी टोटल एनर्जी असते ती ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे आपण जर ही टोटल एनर्जी जर आपण म्हटलं ई वन बरोबर या इक्वेशनला जर म्हटलं ही टोटल एनर्जी जर आहे आपली ई वन बरोबर आणि ही टोटल एनर्जी जर आपण म्हटलं याला ई टू तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतो तर टोटल एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट बरोबर म्हणजे आपलं काय होईल तर ई वन इज इक्वल्स टू ई टू होईल बरोबर कारण का तर त्या ऑब्जेक्टची टोटल एनर्जी कॉन्स्टंट असणार असं लॉ आपल्याला सांगतो म्हणून आपण काय घेतलं ई वन इज इक्वल्स टू ई टू मग आपण परत काय करू ह्या दोन इक्वेशनला कंबाईन करू जिथे आपण ई वन काय घेतलंय ई वन काय आहे आपल्याकडे हा एम व्ही स्क्वेअर ही झाली एस्केप वेलोसिटी मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर इज इक्वल्स टू काय होईल ई टू म्हणजे काय ई टू काय आहे आपलं ही एनर्जी टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट तर ही टोटल एनर्जी आपली इथे काय झाली झिरो बरोबर हे दोन हे दोन मुद्दे तुम्हाला कळाले ऑन द सर्फेस ऑफ अर्थ काय आली टोटल एनर्जी किंवा ई वन आणि ऍट इन्फिनिटी काय आली ती झिरो आली
आपण फक्त टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते म्हणून ई वन इज इक्वल्स टू ई टू घेतलं आणि हे इक्वेशन मध्ये ई वन इज इक्वल्स टू ई टू जर आपण त्या इक्वेशन मध्ये टाकलं तर आपल्याला असा फॉर्म्युला किंवा हे इक्वेशन आता आपल्या समोर आलंय मग आपल्याला काय काढायचं आहे आता पुन्हा आपल्या कन्सेप्टकडे या आपल्याला काय काढायचं आहे इस्केप व्हेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची बरोबर इस्केप व्हेलॉसिटी काढायची मग आपल्याला तेच डोक्यात ठेवायचं की आपल्याला इस्केप व्हेलॉसिटी काढायची आपण एनर्जी वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी करत करत आपण आपल्या टार्गेटकडे बघा कसं जातोय इथे इस्केप व्हेलॉसिटी आता आली मग आपण काय करू ही व्हेलॉसिटी जी आहे इस्केप व्हेलॉसिटी व्हीईएससी याचा स्क्वेअर एकीकडे ठेवू आणि बाकी हे सगळं जे इक्वेशन आहे ते दुसरीकडे टाकू काय मिळेल आपल्याला मायनस नाही सॉरी हे मायनसचं इकडे जाऊन काय होईल प्लस होईल बरोबर जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर याला आपण काय केलं या साईडला नेलं म्हणून ते प्लस झालं इकडचं काय काय राहिलं इथलं बघा इथे काय काय राहिलं तर हे हाफ जे आहे हे जे टू आहे हे इकडे येऊन इथे वरती मल्टीप्लाय होईल इंटू किंवा मी इथे लिहू तर टू हे एम काहीच नाही केलं फक्त आपण आपल्याला इसके फिलॉसिटी काढायची आहे म्हणून काय केलं हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं तर ते व्हेलॉसिटी जी आहे इसके व्हेलॉसिटी जी ती फक्त आपण एका साईडला ठेवली कारण आपल्याला ते काढायचंय आणि बाकीच्या व्हॅल्यू आपण दुसऱ्या साईडला घेऊन गेलो दुसऱ्या साईडला घेऊन गेल्यानंतर काय इथे मायनसचं जे प्लस झालं आणि हे जे आहे हे टू एम झालं इथलं जे राहिलं बरोबर मग आता हे सॉल्व केल्यानंतर काय मिळेल आपल्याला बघा सॉरी हे जे एम आहे हे एम इथे येईल आर इंटू एम कारण हे वन अपॉन एम होऊन येईल ना इकडे हे एम मल्टीप्लाय न होता डिव्हिजन मध्ये येईल बरोबर मग आता काय होणार तर हे एम आणि हे एम कट होईल बरोबर व्यवस्थित समजून घ्या काय झालं हे टू मी इकडे मल्टीप्लाय मध्ये आणलं वरती पण हे एम जे आहे हे डिनॉमिनेटर मध्ये बरोबर ते इकडे येऊन काय होईल हे न्यूमरेटर मध्ये हे इकडे येऊन डिनॉमिनेटर मध्ये चालला जाईल म्हणून हे एम आणि हे एम कट होईल मग आता आपल्याकडे काय राहिलं व्ही स्क्वेअर एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू काय राहिलं बघा इथे हे एम एम कट झाल्यानंतर जी एम म्हणजे टू जी एम अपॉन आर टू जी एम अपॉन आर बरोबर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आपण फक्त हे इक्वेशन कंबाईन केले आपल्याला जी इस्केप व्हेलॉसिटी लागत होती तिचा स्क्वेअर जो आला तो आपण हे इक्वेशन इकडे घेऊन गेलो त्याच्यानंतर आपल्याला काय राहिलं तर हे मास म्हणजे एम एम कट झालं आणि आपल्याकडे काय राहिलं फक्त टू जी एम अपॉन आर एवढ्या व्हॅल्यू आपल्याकडे राहिल्या म्हणजे आपल्याला जर एस्केप व्हेलॉसिटी जर सांगायची असेल व्ही ई एस सी म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू अंडर रूट टू जी एम अपॉन आर आता आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी काय आहे ते इथपर्यंत आपण आलो बरोबर आता परत दुसऱ्या अँगलनं काय विचार करायचा बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय तर अकॉर्डिंग टू किंवा वी नो असं म्हणता येईल वी नो जी जो आहे जी इज इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण अगोदर डिराईव्ह केलाय बरोबर म्हणजे सॉरी जी एम अपॉन आर आणि जर हे आर जर इकडे नेलं तर काय होईल म्हणजे आपल्याला काय मिळेल तर जी इंटू आर इज इक्वल्स टू जी एम बघा आपण इस्केप व्हेलॉसिटी काय आली आपल्याकडे तर व्ही इज इक्वल्स टू म्हणजे व्ही इस्केप इज इक्वल्स टू अंडर रूट टू जी एम अपॉन आर इथपर्यंत आपण आलो परंतु आता आपल्याकडे काय आहे जी ची व्हॅल्यू काय जी इज इक्वल्स टू जी एम अपॉन आर बरोबर म्हणजे सॉरी जी एम अपॉन आर स्क्वेअर आहे जी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल मध्ये जी एम म्हणजे आपण जर ही व्हॅल्यू जर इथे टाकली जी एम इज इक्वल्स टू काय हे बघा जी एम अपॉन जी इज इक्वल्स टू जी एम अपॉन आर स्क्वेअर असा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे जो अगोदर आपण डिराईव्ह केलाय बरोबर मग हे जर आपण आर स्क्वेअर जर तिकडे मल्टीप्लाय जर केला तर जी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू जी एम ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल म्हणजे हे जे जी एम ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला जी आर स्क्वेअर ही आपण याच्यामध्ये टाकू इक्वेशन टू मध्ये या इक्वेशन मध्ये जर आपण जी एम ची व्हॅल्यू जर टाकली तर काय मिळेल बघा बरं व्ही इस्केप इज इक्वल्स टू टू जी एम म्हणजे काय तर जी आर स्क्वेअर
जी इंटू आर स्क्वेअर अपॉन हे आर, बरोबर इथपर्यंत आपण आलो. हे आर आणि हा स्क्वेअर कट होणार म्हणजे काय होईल, तर व्ही एस्केप म्हणजे एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट टू जी इंटू आर. हे आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळाला की एस्केप वेलोसिटी त्या ऑब्जेक्टला लागणारी, बघा मी परत रिपीट करतो तुम्हाला ते कळायला पाहिजे की आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला सरफेसवर, बरोबर सरफेसवर तो कन्सिडर केल्यानंतर काय केलं आपण, त्याची कायनेटिक एनर्जी घेतली, त्याची पोटेन्शियल एनर्जी अगोदर आपण डिराईव केलेली होती. एखाद्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी काय असते ते मी तुम्हाला सांगितलं होतं. टोटल एनर्जी घेतली, त्याच्यानंतर आपण काय केलं, टोटल एनर्जी म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आपण त्याची ऍड करून टोटल एनर्जी म्हटलं, ज्याला आपण ई वन नाव दिलं. त्याच्यानंतर तो ऑब्जेक्ट आपण इन्फिनिटीला आपल्याला पाठवायचा आहे, त्या ऑब्जेक्टला एस्केप करायचंय. त्याची कायनेटिक एनर्जी झिरो झाली, पोटेन्शियल एनर्जी झिरो झाली, त्याच्यामुळे टोटल एनर्जी पण झिरो झाली, याला आपण ई टू नाव दिलं. त्याच्यानंतर आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन काय म्हणतो एनर्जीचा, तर ई वन इज इक्वल टू ई टू असं सांगतो. मग आपण ते इक्वेशन मांडलं, बरोबर ई वन इज इक्वल टू ई टू काय आहे आपल्याकडे, तर त्याच्यानुसार आपण एस्केप वेलॉसिटीचा स्क्वेअर आपल्याला काय मिळाला, तर अशा प्रकारे आपण तो इथे डिराईव्ह केला. त्याच्यानंतर आपण परत एस्केप वेलॉसिटी इथपर्यंत आलो, इसके वेलोसिटी काय मिळाली आपल्याला, तर अंडर रूट टू जी कॅपिटल एम अपॉन आर. परंतु आपण इथे जाऊन परत काय विचार केला की आपल्याकडे एक व्हॅल्यू आहे जी ची, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर चा स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू आपण काय केली, हे जी एम आपण घेतलं, हे जी एम इथे आहे बरोबर या फॉर्म्युल्यात, म्हणून आपल्याला जी एम बरोबर काय मिळाला, तर जी आर चा स्क्वेअर. तो परत आपण इथे इन्सर्ट केला आणि इसके वेलोसिटी किती आली, तर अंडर रूट टू इंटू जी इंटू आर, बरोबर इथपर्यंत आपण आलो. म्हणजे एस्केप वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट टू जी इंटू आर. इथपर्यंत आता आपण आलो, म्हणजे आपल्याला कोणत्याही ऑब्जेक्टला एस्केप करण्यासाठी किती वेलॉसिटी लागणार, तर अंडर रूट टू इंटू जी इंटू आर, बरोबर कोणताही ऑब्जेक्ट असू द्या, तो बॉलच नाही, आपण फक्त आपल्याला व्यवस्थित क्लिअर होण्यासाठी बॉल कन्सिडर केला. पण आपल्याला कळालं की आता एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, तर अंडर रूट टू इंटू जी इंटू आर, बरोबर. मग आपण चला त्याच्या व्हॅल्यू पुट करू, टू इंटू जी ची व्हॅल्यू किती 9.8, आर किती 6.4 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ आय थिंक 11, चेक करू आपण, आरची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, तर 6.4 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 6. आपण हा जर ब्रॅकेट जर कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित केलं तर आपल्याला काय मिळणार इथे 11.2 किलोमीटर पर सेकंद, असं हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळेल, बरोबर 11 म्हणजे 11.2 म्हणजे काय, तर कोणताही ऑब्जेक्ट एस्केप करण्यासाठी आपल्या सरफेसवरनं किंवा अर्थच्या सरफेसवरनं, त्याला जर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या जर बाहेर त्याला जर एस्केप करायचं असेल, तर आपल्याला किती वेलॉसिटी त्या ऑब्जेक्टला प्रोव्हाइड करायला लागणार आहे, तर 11.2 किलोमीटर पर सेकंद एवढी त्याला आपल्याला एस्केप वेलॉसिटी किंवा एवढी इनिशियल वेलॉसिटी आपल्याला म्हणजे त्या ऑब्जेक्टला द्यायला लागेल, बरोबर. म्हणजे आपण जे सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतो, बरोबर स्पेसमध्ये आपण जे सॅटेलाइट सोडतो, तर त्याची वेलॉसिटी किती देत असतील ते, तर 11.2 बरोबर 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी त्याला वेलॉसिटी किंवा एवढी इनिशियल वेलॉसिटी त्याला द्यायला लागत असेल, तेव्हा तो ऑब्जेक्ट आपल्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून बाहेर जाईल, बरोबर. अशा प्रकारे आपण काय, तर आज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय समजलं आपल्याला आता. त्याच्यानंतर त्याच्यामधनं आपण काय केलं, तर डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी मध्ये काय कोरिलेशन आहे आपण सांगितलं, काय कोरिलेशन कळालं तुम्हाला, तर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी. म्हणजे काय, तर जेवढी जास्त आपण वेलॉसिटी देणार तेवढा जास्त तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होणार किंवा तो बाहेर चालला जाणार किंवा तो वरती जाणार, बरोबर. त्याच्यानंतर मग आपण काय केलं, आपल्याला एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा होता. मग आपण ते एनर्जी वगैरे कन्सिडर केलं, सगळं कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, सगळे आपण सरफेस ऑफ द अर्थ किंवा इन्फिनिटीवर काय असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण
डिराइव करत करत आपल्याला इसके वेलोसिटी किती मिळाली तर 11.2 किलोमीटर पर सेकंड अशा प्रकारे आपण इथे ती वेलोसिटी कॅल्क्युलेट केलेली आहे. आता तो नेक्स्ट टॉपिक आहे किंवा आपल्याला आता न्यूमेरिकल्स या चॅप्टर मधले काही बघायचे तर ते आपण काय करू नेक्स्ट सेशन मध्ये कंडक्ट करूयात.